हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आपण या लेक्चरमध्ये इन्कम टॅक्सचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. MCQ टाईपचे क्वेश्चन घेतलेले आहे. यापूर्वी देखील आपण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. आपण त्या लिंकवरती जाऊन ते सर्व व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी नक्की मदत होईल. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. त्यापूर्वी ज्या स्टुडंट्सने अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. लेट्स स्टार्ट. डिअर स्टुडंट्स, क्वेश्चन मी रीड करत असताना आपण देखील रीड करा आणि ॲन्सर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एक मॉक टेस्ट असल्यासारखा यूज होईल. ओके, चला तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. डिडक्शन अंडर द हेड ऑफ सॅलरी इज गिवन इन डॅश डॅश सेक्शन ऑफ इन्कम टॅक्स. बघा काय म्हटलेलं आहे. सो डिडक्शन जे आहे हे इन्कम टॅक्सच्या कुठल्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे? सो ॲन्सर इज सेक्शन 16. नेक्स्ट, ॲज पर द सेक्शन 16(1)(a) स्टँडर्ड डिडक्शन इज रुपीज डॅश डॅश फॉर असेसमेंट इयर 2021. 2020-21 ह्या असेसमेंट इयरसाठी स्टँडर्ड डिडक्शन किती आहे? ॲन्सर इज रुपीज 50,000. नेक्स्ट, डॅश डॅश कॅन क्लेम एंटरटेनमेंट अलाउन्स फॉर डिडक्शन अंडर सेक्शन 16(2). बघा डिअर स्टुडंट्स, हे सेक्शन पण लक्षात ठेवा. त्यासाठी मी जाणून बुजून एका प्रश्नामध्ये सेक्शन पण टाकलेले, जेणेकरून तुम्हाला असा प्रश्न जर विचारला की एंटरटेनमेंट अलाउन्स इज ॲप्लिकेबल अंडर सेक्शन डॅश डॅश. ओके, सो सेक्शन पण आपल्याला माहिती पाहिजे. सो त्यासाठी क्वेश्चनमध्ये मी सेक्शनही दिलेला आहे. आता क्वेश्चन काय म्हणतो आहे, कोण क्लेम करू शकतो? कोण करू शकतो? प्रायव्हेट एम्प्लॉई की प्रोफेशनल की गव्हर्मेंट एम्प्लॉई की ऑल ऑफ द अबव? कोण करू शकतो? गव्हर्मेंट एम्प्लॉय. सो ॲन्सर इज गव्हर्मेंट एम्प्लॉय. सो एंटरटेनमेंट अलाउन्स इज ॲप्लिकेबल ओनली टू दी इज अलाउड ओनली टू दी गव्हर्मेंट एम्प्लॉय. नेक्स्ट, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स इज एक्झम्प्टेड फॉर डॅश डॅश चिल्ड्रेन. किती मुलांसाठी? 2, 3, 4 ऑर नो लिमिट. किती आहे? 2 चिल्ड्रेन. ओके, सो आपल्याला सेक्शन्स, डिडक्शन्स वगैरे सर्व लक्षात ठेवायचे आहेत, एक्झम्प्शन लिमिट वगैरे वगैरे. नेक्स्ट, द सॅलरी रेम्युनरेशन ऑर कंपेन्सेशन रिसिव्ड बाय पार्टनर. काय म्हणतोय बघा, रिसिव्ड बाय पार्टनर इज टॅक्सेबल अंडर द हेड डॅश डॅश. ओके, एमध्ये आपण म्हणतोय इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, बी हाऊस इन्कम फ्रॉम बिझनेस, सी सॅलरी और डी नन ऑफ द अबव. सो व्हाट इज आन्सर? सॅलरी रेम्युनरेशन और कंपेन्सेशन रिसिव्ड बाय पार्टनर इज चार्ज्ड अंडर द हेड ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. लक्षात ठेवा, इन्कम फ्रॉम बिझनेस. नेक्स्ट क्वेश्चन, रेंट फ्री अकोमोडेशन इज गिवन अँड एम्प्लॉय बाय द एम्प्लॉयर इज ए डॅश डॅश. काय देतो आहे बघा, एम्प्लॉयर आपल्याला देतो आहे रेंट फ्री अकोमोडेशन. सो रेंट फ्री अकोमोडेशन इज ए परक्विझिट्स. लक्षात ठेवा, रेंट फ्री अकोमोडेशन इज परक्विझिट. क्लिअर आहे? काय आन्सर आहे? परक्विझिट. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रॉम असेसमेंट इयर 2019-20 ट्रान्सपोर्ट अलाउन्स इज ॲप्लिकेबल ओनली फॉर डॅश डॅश एम्प्लॉई. बघा, असेसमेंट इयर 2019-20 पासून ट्रान्सपोर्ट अलाउन्स हा कोणाला ॲप्लिकेबल आहे? गव्हर्मेंट एम्प्लॉई, प्रायव्हेट एम्प्लॉई, हँडिकॅप्ड एम्प्लॉई और नॉर्मल एम्प्लॉई? सो ॲन्सर इज हँडिकॅप एम्प्लॉय. बघा, लक्षात ठेवा, असेसमेंट इयर 2019-20 ट्रान्सपोर्ट अलाउन्स हा 3,200 रुपये अलाउड आहे आणि तो फक्त हँडिकॅप्ड एम्प्लॉईजसाठी. 2019-20 हा सर्व नॉर्मल एम्प्लॉई हँडिकॅप सर्वांना ॲप्लिकेबल होता. ओके, सो आत्ता सध्या 2019-20 नंतर म्हणजे सध्या 2020-21 देखील
ओनली फॉर हँडिकॅप एम्प्लॉई ₹3,200 अलाउड आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF इज काय आहे, फुल्ली एक्झम्प्टेड आहे की फुल्ली टॅक्सेबल की फुल पार्टली एक्झम्प्टेड अप टू 9.5%. सो ॲन्सर इज पार्टली एक्झम्प्टेड अप टू 9.5%. नेक्स्ट, रेंट फ्री अकोमोडेशन प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर अँड हाऊस प्रॉपर्टी इज ओन बाय एम्प्लॉयर, द कंडिशन फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर परक्विजिट शॅल बी. काय करते बघा, रेंट फ्री अकोमोडेशन दिलेलं आहे एम्प्लॉयरने, ओके, आणि ती जी प्रॉपर्टी आहे ती अकोमोडेशन ते एम्प्लॉयरच्या मालकीचं आहे, तर कोणती कंडिशन पूर्ण करणं गरजेचं आहे, 15% ऑफ सॅलरी इफ पॉप्युलेशन ऑफ सिटी वेअर अकोमोडेशन इज प्रोव्हाइडेड एक्सीड 25 लाख. बघा, पॉप्युलेशन 25 लाखापेक्षा जास्त असेल तर 15%, 10 लाख ते 25 लाख असेल तर 10%, आणि 10 लाखापेक्षा कमी असेल तर 7.5%. सर काय ॲन्सर आहे? सो ॲन्सर इज ऑल ऑफ द अबोव. सर्व इट्स डिपेंड ऑन युअर लोकेशन ऑफ युअर अकोमोडेशन. तुमचं अकोमोडेशन कोणत्या लोकेशनमध्ये आहे हे डिपेंड आहे, आणि त्यासाठी हा सर्व कंडिशन्स ॲप्लिकेबल आहे. पुढे जाऊया, रेमुनरेशन रिसिव्ड बाय द टीचर फॉर चेकिंग ऑफ ॲन्सर शीट इज चार्जेबल अंडर --- हेड. रेमुनरेशन रिसिव्ड बाय द टीचर कशासाठी, चेकिंग ऑफ ॲन्सर शीट, हे कोणतं हेड, इन्कम फ्रॉम सॅलरी आहे की प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस प्रोफेशन आहे की कॅपिटल गेन की इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, विचार करा. सो ॲन्सर इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. लक्षात ठेवा, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस सॅलरीच्या अंडर जाणार नाही, कारण सॅलरीच्या अंडर जाण्यासाठी एम्प्लॉयर एम्प्लॉई असं रिलेशन असणं गरजेचं आहे. पुढे जाऊया, रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस आर --. काय रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस, फुल्ली टॅक्सेबल, पार्टली एक्झम्प्टेड, पार्टली टॅक्सेबल की फुल्ली एक्झम्प्टेड. सो रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस आर फुल्ली टॅक्सेबल फ्रॉम 2019-20. लक्षात ठेवा, असेसमेंट इयर 1920 पासून हे फुल्ली टॅक्सेबल झालेले आहे, ओके. जेव्हापासून स्टँडर्ड डिडक्शन आलं तेव्हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स आणि रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल बिल, मेडिकल एक्सपेन्सेस याच्यात चेंज केलेलं आहे आणि ते फुल्ली टॅक्सेबल झालेले लक्षात घ्या, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, जय लेट आउट हाऊस प्रॉपर्टी टू विरू. काय केलं आहे, जयने हाऊस प्रॉपर्टी लेट आउट केली विरूला, ओके. पुढे जाऊया, अँड विरू लेट आउट हाऊस प्रॉपर्टी टू गब्बर. ती हाऊस प्रॉपर्टी पुन्हा विरूने गब्बरला लेट आउट केली आहे. मग यामध्ये रेंट रिसिव्ड बाय विरू फ्रॉम गब्बर इज चार्जेबल अंडर द हेड ऑफ --. बघा, इथे मेन ओनर कोण आहे, प्रॉपर्टीचा ओनर कोण आहे हे ओळखणं महत्त्वाचं आहे. तुमच्या लक्षात जर आलं तर या ठिकाणी प्रॉपर्टीचा जो ओनर आहे तो आहे जय, ओके. आणि जयने विरूला लेट आउट केली, विरूने कुणाला केली आहे, गब्बरला. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे आपण सर्वांनी, की जो ओनर आहे या ठिकाणी फार महत्त्वाची गोष्ट की ओनर, ओके, ओनर ऑफ द प्रॉपर्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड ओनर ऑफ द प्रॉपर्टी इज मिस्टर जय, मिस्टर जय आहे. आणि आपण काय म्हणतो आहे, रेंट रिसिव्ड बाय द विरू फ्रॉम गब्बर इज चार्जेबल. विरूने रिसिव्ड केलेलं आहे, मात्र विरू ओनर आहे का, तर विरू ओनर नाही, आणि त्यामुळे हे जे इन्कम आहे हे हाऊस प्रॉपर्टीच्या अंडर जाणार नाही, हे इन्कम जाणार आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस याच्या अंडर. क्लिअर आहे? काय म्हणतोय मी, ओनर कोण आहे, जय, जयने लेट आउट केलं विरूला, विरूने लेट आउट केलं गब्बरला, आणि यामुळे या ठिकाणी विरू जे आहे तो ओनर नाही, आणि तो ओनर नसल्यामुळे हे इन्कम हाऊस प्रॉपर्टीच्या अंडर येणार नाही, हे जाणार अदर सोर्सेसमध्ये. क्लिअर आहे? सो ॲन्सर इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. नेक्स्ट, डिडक्शन फ्रॉम ॲन्युअल व्हॅल्यू इज अलाउड अंडर.
इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीच्या रिलेटेड आहे. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये ॲन्युअल व्हॅल्यूवरती जे डिडक्शन अलाउड आहे ते कशाच्या अंडर सेक्शन 24. नेक्स्ट क्वेश्चन, अंडर द हेड ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी द बेसिस ऑफ चार्ज इज डॅश डॅश ऑफ द प्रॉपर्टी. बेसिस चार्ज काय? ॲन्युअल व्हॅल्यू. लक्षात ठेवायचं, बेसिस चार्ज इज ॲन्युअल व्हॅल्यू. नेक्स्ट, डॅश डॅश परसेंट स्टँडर्ड डिडक्शन इज अलाउड ऑन ॲन्युअल व्हॅल्यू. ॲन्युअल व्हॅल्यूच्या किती परसेंट स्टँडर्ड डिडक्शन अलाउड आहे? तर दॅट इज 30%. लक्षात ठेवा, आन्सर इज 30%. क्लिअर आहे? नेक्स्ट, अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी इज चार्ज ऑन डॅश डॅश. बघा, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार जे डेप्रिसिएशन ऑन मशिनरी चार्ज होणार आहे ते ॲज पर रिटर्न डाऊन व्हॅल्यू. फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या, रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ द मशिनरी याच्यावरती चार्ज होणार आहे. क्लिअर आहे? सो ॲन्सर इज रिटर्न डाऊन व्हॅल्यू. लक्षात ठेवा, आन्सर काय? रिटर्न डाऊन व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, इन्कम चार्जेबल अंडर द हेड ऑफ प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम द बिझनेस ऑर प्रोफेशन इज कवर्ड अंडर. कोणत्या सेक्शनमध्ये? सेक्शन 28. सेक्शन वगैरे आपल्याला लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे. प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशनसाठी सेक्शन आहे 28. नेक्स्ट, द ट्रान्सफर ऑफ ओल्ड मुवेबल असेट विल बी टॅक्स फ्री इफ इट इज यूज्ड फॉर किती? 10 वर्ष. जर त्याचा 10 वर्ष यूज झालेला असेल आणि मुवेबल जी ॲसेट आहे ती ट्रान्सफर होत असेल तर ती पूर्ण टॅक्स फ्री आहे. किती मात्र यूज किती झालेला असला पाहिजे? 10 इयर. नेक्स्ट, सेक्शन 45 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 रिलेटेड टू. सेक्शन 45 कशाच्या रिलेटेड आहे? सो इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. लक्षात ठेवा, कॅपिटल गेन. नेक्स्ट, पेमेंट ऑफ LIC प्रीमियम कॅन बी क्लेम्ड ॲज डिडक्शन अंडर सेक्शन. LIC प्रीमियम कशाच्या अंडर जाणार आहे? सेक्शन 80C. सो ॲन्सर इज सेक्शन 80C, आणि त्याचं लिमिट आहे 150,000. लक्षात ठेवा, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज पर इन्कम टॅक्स रूल डेप्रिसिएशन इज चार्जेबल टू द ब्लॉक ऑफ असेट विच मे बी टँजिबल असेट, इनटँजिबल असेट, ऑर बोथ ए अँड बी, ऑर फिक्टिसियस असेट. सो ॲन्सर इज बोथ ए अँड बी. लक्षात ठेवा, ॲज पर इन्कम टॅक्स रूल डेप्रिसिएशन इज चार्जेबल टू द टँजिबल, इनटँजिबल दोघांवरतीही चार्ज होतो. क्लिअर आहे? नेक्स्ट, कॅपिटल रिसिप्ट अंडर द हेड ऑफ प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन शॅल बी, आपण हायलाइटच केलेलं आहे आन्सर, शॅल नॉट टेक इन टू अकाउंट. लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन, टॅक्स ऑन प्रॉफिट इज चार्ज्ड ऑन, टॅक्स ऑन प्रॉफिट इज चार्ज्ड ऑन ग्रॉस रिसिप्ट लेस. बघा काय म्हणतोय, ग्रॉस रिसिप्ट लेस अलाउड एक्सपेन्सेस. थँक्यू स्टुडंट्स, लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येत आहोत. ओके, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, आणि आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू, थांबूया.